या अभ्यासामध्ये आपल्याला ही उदाहरण दिलेले एका शंकाकृती तंबूत 25 माणसे राहिली आहेत. प्रत्येकाला जमिनीवरील 4 चौरस मीटर जागा लागते. जर तंबूची उंची 18 मीटर असेल तर तंबूचे घनफळ किती? 25 माणसं त्या तंबूच्या तळावर राहतात. म्हणजे त्या पूर्ण 25 माणसांनी जो तळ जो आहे तो पूर्ण व्यापलेला आहे. आपल्याला पहिल्यांदा तंबूच्या तळाचं क्षेत्रफळ काढावं लागेल. मग आपल्याला आपण इथे तंबूच्या तळाचे क्षेत्रफळ किती असेल ते तर माणसांची संख्या गुणिला एका माणसाने व्यापलेली जागा तंबूच्या तळाचे क्षेत्रफळ बरोबर माणसांची संख्या गुणिला एका माणसाने व्यापलेली जागा. आता त्यांनी उदाहरणामध्ये दिले आहे माणसांची संख्या 25 आणि एका माणसाला लागते जागा 4 चौरस मीटर. तर या गुणाकार करून आपण उत्तर येतं 100 चौरस मीटर. म्हणजे त्या तंबूच्या तळाचं जे क्षेत्रफळ आहे ते आलं 100 चौरस मीटर. आता बघा पुढे आपल्याला विचारलं आहे की तंबूचे घनफळ किती. आपण तळाचं क्षेत्रफळ काढलं आता आपण घनफळ काढूया. मग आपल्याला घनफळाचं सूत्र लागेल तंबूचे घनफळ बरोबर 103 गुणिला पाय आर वर्ग एच. आता याची आपण अशी कोट करू बघा 103 गुणिला पाय आर वर्ग गुणिला एच. आता हा पाय आर वर्ग मी स्वतंत्र का लिहिला ते तुम्हाला कळेल. बघा पाय आर वर्ग एक कशाचं सूत्र आहे वर्तुळाचं. तंबूचा तळ हा कुठल्या आकाराचा आहे वर्तुळाकार. म्हणजे तंबूच्या तळाचे क्षेत्रफळ त्याचं सूत्र इथेच पाय आर वर्ग. आता ही जी किंमत आहे पाय आर वर्गची 100 चौरस मीटर ती आपण इथे ठेवणार आणि एच म्हणजे उंची ती उंची आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे 18 मीटर. मग आता आपण या दोन्ही किमती या सूत्रामध्ये ठेवूया बरोबर 103 गुणिला पाय आर वर्ग म्हणजे तळाचं क्षेत्रफळ 100 गुणिला उंची दिली 18. आता या ठिकाणी सरळ 3 आणि 18 भाग दिला 3 × 3 = 18 म्हणजे आपल्याला शंकूचं घनफळ मिळतं 100 × 6 म्हणजे 600 घन मीटर. या पद्धतीने या अभ्यासामध्ये उदाहरण सोडवताना आधी उदाहरण नीट काळजीपूर्वक वाचा. वाचून झाल्यानंतर जी सूत्र आवश्यक आहे ती सूत्र लिहायची आणि त्या सूत्रांमध्ये ज्या ज्या गोष्टींच्या किमती आपल्याला दिलेल्या आहेत त्या किमती मांडून क्रमाक्रमाने गुणाकार किंवा भाग करायचे असेल ते करून शेवटी आपण या पद्धतीने उत्तर मिळवू शकतो. तरी या पद्धतीने राहिलेले जे गणित आहे ते सोडवण्याचा प्रयत्न करा.